अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे खंडेराव संस्थानच्या वतीने चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खंडेराव महाराजांच्या रथाची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली। भंडारा उधळत आणि खंडेरावाच्या नावाने चांगभलतचा जयघोष करत अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते। फक्त पळासखेडाच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविक हे खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पळासखेडा येथे आले असून त्यामुळे जणू पळासखेडा या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, आपण आलो आहोत जामनेर तालुक्यातील पळासखेडा या गावी। आज खंडेराव महाराजांचा सण म्हणून साजरा करण्यात येतो। आपण आज बघू शकत आहात पळासखेडा या गावी खंडेराव महाराजांचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। शंकराचे रूप म्हणून मानले जाणारे खंडोबा महाराज यांचा कार्यक्रम आज पळासखेडा या गावी मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे। सगळ्यांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा। Yeah,
आपल्यासोबत पळसकडा गावातील पोलीस पाटील हे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण आज या कार्यक्रमाबद्दलची माहिती तसेच शुभेच्छा ह्या घेणार आहोत. आज पोलीस पाटील पळसकडा पोलीस पाटील या नात्याने खंडराव महाराज संस्थान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि गावकऱ्याच्या वतीनं या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देत आहे. मी विनोद बावीसकर सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं पळसकडा गावचा नागरिक या नात्यानं आपल्या पळसकडा गावातील खंडेराव मंदिर संस्थानच्या वतीने जो चंपाषष्ठीचा उत्सव व रथयात्रा अतिशय जल्लोषात उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्तानं तमाम गावकऱ्यांना व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. Thank you.
भैरव संस्थानातील पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या कार्यक्रमासंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. खंडेराव महाराज मंदिर शालाबादाप्रमाणे कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी जोरदार कार्यक्रम जोरात झाला, याबद्दल आम्ही आभारी आहोत. हर वर्षाप्रमाणे पडासकडा गावामध्ये हर उत्सवामध्ये साजरा करला जातो, परंतु कोरोना काळामध्ये 2 वर्षाच्या पहिले या कार्यक्रम झाला नाही. यावेळेस सर्व लोक आनंदित आहे आणि खूप छान छान उत्सव प्रतिसाद दिला, कोणी काही तकलीफ दिली नसल्यामुळे पडासकडामध्ये खंडराव महाराजांचा कार्यक्रम उत्सवामध्ये साजरा होतो आहे आणि सर्व गाव आनंदित आहे आणि याच्याप्रमाणे लोक वाटच पाहत कार्यक्रमाची आणि 8 दिवसापासून लोक आनंदित होते. हर कार्यक्रम झाला नाही आणि याच्यापुढे असाच होईल असं आम्ही गावाकडून प्रतीक्षा करतो. पहिले चंपा सिटीच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आम्ही दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करत असतो खूप मोठ्या उत्साहाने. तसेच सर्व गावकरी मंडळी खूप मोठ्या उत्साहाने आम्हाला सहकार्य करतात आणि आमचा हा कार्यक्रम निवडणुकीचा खूप खूप याच्याने उत्साहाने पार पडला जातो आणि आम्ही दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम साजरा केला जातो. जय मल्हार. किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम साजरा? आम्ही कमसे कम आता 2014-15 मध्ये मंदिर बांधलं आहे, तरी आम्ही 7-8 वर्षे झाले कार्यक्रम राबवतो आहे आणि याच्यापुढे आम्ही असा हा कार्यक्रम उपस्थितीने राबवत राहू. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठी ही तिथी चंपा षष्ठी म्हणून साजरी करण्यात येते. ज्या भाविक भक्तांचे तीर्थक्षेत्र जेजुरीगडावरील जाणे शक्य होत नसते ते भाविक भक्त आज या ठिकाणी खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तसेच या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. आपण या ठिकाणी बघितलं की समस्त संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी खंडेराव महाराजांचे हे कार्यक्रम तसेच ही मिरवणूक एकदम शांततेत आणि उत्साहात पार पाडली. या कोरोनामुळे 2 वर्षापासून या ठिकाणी खंडेराव महाराजांचे हे कार्यक्रम होत नव्हते, परंतु यावर्षी खूप मोठ्या उत्साहाने खंडेराव महाराजांचे हे कार्यक्रम पार पडले. कॅमेरामन विलास ढाकरेसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, पडासकेडा. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.